सैनिक स्कूल दोन हजार तेवीस यामध्ये सेट मधील मराठी आपण या विषयाचे उत्तरपत्रिका बघू त्यामध्ये पहिल्याचं उत्तर आहे दोन म्हणजे माधव खूप वेगाने पळतो त्यातलं नाम ओळखायचं होतं नाम माधव आहे त्यानंतर राजूच्या समोर अचानक वाघ आल्याने तो खूपच घाबरला त्यातलं सर्व नाम ओळखायचं होतं तो खूपच घाबरला म्हणजे तो हे सर्व नाम आहे तीन नंबरच्या प्रश्नामध्ये क्रियापद ओळखायचं होतं सचिनने चेंडू वेगाने विकेट किपरच्या हातात फेकला फेकला हे उत्तर बरोबर आहे खाली दिलेल्या पर्यावरण योग्य उत्तर निवडा व रिकाम्या जागा भरा दिवस मिळून सप्ताह होतो तर सात दिवसांचा एक सप्ताह असतो जिलेबी जिलेबी खूप टिंबटिंब असते आता जिलेबी अर्थात गोड असते चार नंबरचा ऑप्शन सहा नंबरचा प्रश्न गणेश चतुर्थी टिंबटिंब महिन्यात साजरी केली जाते तर गणेश चतुर्थी ही भाद्रपद महिन्यात असते पुस्तक वाचल्याने माणसाला ज्ञान मिळते याच्यातलं आपल्याला लिंग ओळखायचे पुस्तकाचं ते पुस्तक म्हणजेच लिंग येतं नपुसकलिंग आठ नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला मुलगी बसली होती मुलगी या शब्दाचं लिंग ओळखायचे अर्थात मुलगी स्त्रीलिंग इथे साम्राज्याचा सम्राट होता या सम्राट या शब्दाचं लिंग ओळखायचे आणि सम्राट हा शब्द तो सम्राट म्हणजे पुल्लिंग नऊ नंबरच्या प्रश्नामध्ये दहा नंबरचा प्रश्न बघा आकाशचा समानार्थी शब्द आहे गगन नदीचा समानार्थी शब्द आहे सरिता उद्यांचा समानार्थी शब्द आहे बाग दिवसचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आपल्याला दिवसचा विरुद्धार्थी रात्र श्रीमंताचा विरुद्धार्थी गरीब सत्यचा विरुद्धार्थी असत्य घोडाचा वचन करायचे अनेक वचन वचन बदलायचे घोडा घोडे कावळे कावळा त्याच्यानंतर इथे आपल्याला काळ ओळखायचा आहे सागर विहिरीवर अंघोळ करत आहे तर याचा काळ आहे वर्तमान काळ त्याच्यानंतर आम्ही जत्रेला जाणार आहोत तर याचा काळ आहे भविष्यकाळ आहोत जत्रेला जाणार आहोत त्याच्यानंतर विसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे भूतकाळ काय राजेशने काल नवीन कपडे घातले होते म्हणजे ही भूतकाळातली घटना आहे भूतकाळ तर त्याचं उत्तर त्याच्यानंतर आपल्याला उतारा दिलेला आहे हा उतारा जर आपण व्यवस्थित वाचला काय सकाळची वेळ होती मे महिन्याची सुट्टी होती मी सकाळीच बाबांबरोबर फिरायला निघालो आमच्या परिसरात हिरवीगार झाडे आहेत त्यावर पाखरांचे थवे बसलेले आस आम्हाला दिसले पक्ष्यांचा तो किलबिलाट ऐकून खूप प्रसन्न वाटत होते झाडे वेली रंगीबिरंगी फुलांनी सजलेली होती मी आणि बाबा निसर्गाचा आस्वाद घेत गप्पा मारत घराकडे परतलो सकाळच्या त्या प्रसन्नतेमुळे मला संपूर्ण दिवस ताजेतवाने वाटले याच्यावर पहिला प्रश्न आहे एकवीस नंबरचा आमच्या परिसरात कशा प्रकारची झाडे आहेत तर कशा प्रकारची आहे हिरवीगार झाडे आहेत वरती उत्तर आहेत त्याचं उत्तर आहे त्याच्यानंतर झाडावर काय बसलेले दिसले पक्ष्यांचे थवे बसलेले दिसले होते पक्ष्यांचा काय ऐकून खूप प्रसन्न वाटले अर्थात किलबिलाट त्या ठिकाणी चालू होता पक्ष्यांचा त्याच्यानंतर झाडेवेली कशाने सजलेली होती तर झाडेवेली फुलांनी सजलेली होती म्हणजे फुलांनी हे त्याचं उत्तर आहे आणि लास्टचा मराठीचा पंचवीस नंबरचा प्रश्न सकाळच्या प्रसन्नतेमुळे संपूर्ण दिवस कसा वाटला तर सकाळच्या संपूर्णपणे संपूर्ण प्रसन्नतेमुळे संपूर्ण दिवस ताजेतवाने म्हणजे वाटला असा त्याचं उत्तर आहे ही पंचवीस प्रश्नांची सैनिक स्कूलच्या भाग दोन हजार तेवीसच्या जे या प्रश्नपत्रिकेतला हा मराठीचा भाग आहे गणिताचा किंवा इतर विषयांचा भाग तुम्हाला पाहायचा असेल तर आपले पुढचे व्हिडिओ त्यावर आहेत ते बघा हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू